कोरोनाच्या कालावधीत मुलांचं शैक्षणिक नुकसान झालंय, चिंता करू नका, सक्षम पर्याय आम्ही आहोत. शेकडो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवत 10वीच्या 100% निकालाची परंपरा जपणारी आणि एकाच दिवशी 2 विश्वविक्रम करणारी भारतातील एकमेव निवासी शाळा चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल लाड. अनुभवी शिक्षक वर्ग, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांचं प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी, अश्वारोहण, सैनिकी बँड, नृत्य तसेच बालवाद्य वृंदासाठी मार्गदर्शन, भव्य क्रीडांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष, समृद्ध ग्रंथालय, डिजिटल क्लासरूम सह निसर्गरम्य परिसरातील दर्जेदार संकुल चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल्ला. शुद्ध शाकाहारी संतुलित आहार आणि दूध फळांचा पूरक आहार देणारं घरानंतरचं घर, सुरक्षित वसतिगृह, सैनिकी शिस्त तसेच मायेची ममता देणारं एक संस्कार केंद्र, इयत्ता 4 ते 12 मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी मोजकेच प्रवेश, चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल्ला, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, मोबाईल 98 90 10 19 10 96 23 55 55 71. केंद्रीय कामगार संघटना कृती समिती आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट इथं धरणं आंदोलन करण्यात आलं. सोमवारी केंद्रीय कामगार संघटना कृती समिती आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीनं 28 आणि 29 मार्च या 2 दिवशी देशव्यापी संपाची हाक देण्यात आली असून त्या अनुषंगानं माजी आमदार नरसय्या आडम मास्तर आणि सीटूचे राज्य महासचिव MH शेख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट इथं धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळी आडम मास्तर यांनी सभेला संबोधित केलं. संपूर्ण देश विकायला काढलेला आहे मोदी साहेब. बँक असतील, रेल्वे असेल, LIC असेल, वीज असेल, रस्ते असतील, सरकारच्या मालकीचे सगळे मालमत्ता विकायला काढलेला आहे. त्याला जबरदस्त विरोध आमचा आहे. प्रचंड महागाई वाढलेली आहे, बेकारीची तर सीमा नाही आहे, भ्रष्टाचार तर आपण विचारच करू शकत नाही. त्या जोडीला सोलापूर शहरामध्ये रेनगरचे प्रश्न आणि गोदूताईचे प्रश्न, हे 2 प्रश्न आमच्या पुढे अत्यंत महत्त्वाचे आहे. पायाभूत सुविधा, पाणी, ड्रेनेज, रस्ते, वीज याकरता संघर्ष आहे. एवढं प्रतिबंध असतानाही 30,000 महिला या ठिकाणी आलेल्या आहेत, त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. या प्रसंगी व्यासपीठावर व्यंकटेश कोंगारी, फातिमा बेग, सुनंदा बल्ला, रंगप्पा मरेड्डी, शंकर म्हेत्रे, मुरलीधर सुंचू, मोहम्मद हनीफ सातखेड, अनिल वासम आदींची उपस्थिती होती. धरणं आंदोलन यशस्वी करण्यासाठी शेवंता देशमुख, शकुंतला पाणीभाते, लिंगवा सोलापुरे, सलीम मुल्ला, विल्यम ससाणे, वसीम मुल्ला, बापू साबळे, विक्रम कलबुर्गी, अप्पाशा चांगले, हसन शेख, बाबू कोकणे, राजन काशीद, अमोल काशीद, अनिल घोडके आदींनी परिश्रम घेतले.